गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर मुंबईतील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विजया कापसे यांनी ती कायमही केली होती. या प्रकरणात 2022 ऑगस्ट महिन्यामध्ये या प्रकरणातील आरोपींची शिक्षा गुजरात सरकारने रद्द केली. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला असून गुजरात सरकारवर या प्रकरणी ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. तसेच आरोपीची शिक्षा रद्द करणे चुकीचे असल्याचं म्हटलं. गुजरातमधील हे प्रकरण सामूहिक बलात्काराचं आणि एकाच कुटुंबातील 7 जणांच्या हत्येचं होतं. नेमकं हे प्रकरण केव्हा घडलं, या प्रकरणाचं नेमकं स्टोरी काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोद्राजवळ कारसेवकांनी भरलेल्या साबरमती एक्सप्रेसच्या काही डब्यांना आग लागली. 59 लोकांचा या आगीमध्ये मृत्यू झाला. गुजरातमध्ये यावरून दंगल उसळली. गोद्रा हत्याकांडाच्या नावाने हे प्रकरण संपूर्ण देशभरामध्ये गाजलेलं होतं 2002. दंगलखोरांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी बिल्किस बानो आपल्या दत्तक मुलींसह आणि इतर 15 लोकांसह गावातून पळून गेली होती. त्यावेळी ती 5 महिन्यांची गरोदरही होती. 3 मार्च 2002 रोजी बिल्किसचे कुटुंब चप्परवाड गावात पोहोचले आणि शेतात लपलं होतं. याच दिवशी 3 मार्च रोजी बिल्किस बानो यांच्या कुटुंबावर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये कुटुंबातील तब्बल 7 जणांची हत्याही करण्यात आली होती. बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात 12 जणांसह 20 ते 30 जणांनी बिल्किस आणि त्यांच्या कुटुंबावर लाठ्या साकळ्यांनी हल्ला केल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यात रंदिकपूरच्या 17 पैकी 7 मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. हे सर्वजण बिल्किसच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यात बिल्किसच्या मुलीचाही समावेश होता. या घटनेनंतर बिल्किस बानो किमान 3 तास बेशुद्ध पडल्या होत्या. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी एका आदिवासी महिलेकडे कपडे मागितले. यानंतर ती एका होमगार्डला भेटली. तो तिला लिमखेडा पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी घेऊन गेला. तेथे हवालदार सोमाभाई घोरी यांनी तक्रार नोंदवली. नंतर गुन्हेगारांना संरक्षण दिल्याबद्दल घोरीला 3 वर्षाचा कारावासाची शिक्षा देखील झाली होती. बिल्किसला गोद्रा रिलीफ कॅम्पमध्ये नेण्यात आले आणि तिथून तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू झाला. मात्र पुराव्याअभावी पोलिसांनी गुन्हा फेटाळून लावला. यानंतर बिल्किसने मानवाधिकार आयोग गाठला आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळून सीबीआयला या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश देखील दिले होते. यामुळे बिल्किस बानो प्रकरण संपूर्ण देशामध्ये गाजले. सीबीआयने आरोपपत्रात 18 जणांना दोषी ठरवलं होतं. या 18 जणांमध्ये 5 पोलीस आणि 2 डॉक्टरांचाही समावेश आहे, ज्याच्यावर आरोपींना मदत करण्यासाठी पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. सीबीआयनं म्हटलं आहे की मृतांचे शवविच्छेदन योग्यरित्या केले गेलं नाही, जेणेकरून आरोपींना वाचवता येईल. या प्रकरणाचा ताबा घेतल्यानंतर सीबीआयने मृतदेह बाहेर काढण्याचे आदेश दिले. सीबीआयने सांगितले की शवविच्छेदनानंतर मृतदेहांची डोकी वेगळी करण्यात आली, जेणेकरून त्यांची ओळख पटलू शकली नाही. यानंतर बिल्किस बानो यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळू लागल्या. धमक्यामुळे त्यांना 2 वर्षात 20 वेळा घर बदलावं लागलं. बिल्किसने न्यायासाठी दीर्घकाळ लढा दिला. धमक्या मिळाल्यामुळे आणि न्याय न मिळण्याच्या भीती पाहता त्यांनी आपला खटला गुजरात बाहेर अन्य राज्यात हलवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यामुळे हे प्रकरण मुंबई न्यायालयात पाठवण्यात आलं. मुंबईतील न्यायालयाने जानेवारी 2008 11 जणांना दोषी ठरवलं होतं. या लोकांवर बलात्कार, हत्या आणि एका ठिकाणी बेकायदेशीररित्या एकत्र येणं असं आरोप होते. पुराव्याअभावी 7 जणांची सुटका करण्यात आली आणि या खटल्याच्या सुनावणीनंतर एका आरोपीचाही मृत्यू झाला होता. अशा प्रकारे 11 आरोपींना शिक्षा झाली. परंतु या आरोपींनी स्वतः याचिका दाखल केली मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयात देखील ही शिक्षा कायम राहिली आणि त्या आरोपींची शिक्षा तशीच राहिली. परंतु ऑगस्ट 2022 गुजरात सरकारने या आरोपींची शिक्षा रद्द करून आरोपींना गोध्रा उपग्रह कारागृहाच्या तुरुंगाबाहेर काढलं, अर्थात त्यांना त्या कारागृहातून बाहेर काढण्यात आलं. तेव्हा त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आलं, त्यांना पेढेही भरवण्यात आले, त्यांचं ऑक्शनही त्यावेळी करण्यात आलं. परंतु बिल्किस बानो या प्रकरणामुळे, या तुरुंगातून कैद्यांच्या सुटक्यामुळे, आरोपींच्या सुटकेमुळे दुखावल्या गेल्या आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने आता 8 जानेवारी 2024 रोजी, अर्थात काल, हा निकाल दिला आहे आणि हे प्रकरण गुजरात सरकारला यावर
अधिकार नाही आहे. यावर गुजरात सरकारने निर्णय न घेता महाराष्ट्र सरकारनेच यावर निर्णय घ्यावा अशी गुजरात सर्वोच्च न्यायालयाने मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले, त्यामुळे हे प्रकरण आता महाराष्ट्र सरकारकडे आले. महाराष्ट्र सरकारतील मुख्यमंत्री गृहमंत्री काय निर्णय घेतील बिल्किस बानोवर प्रकरणात पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.